नमस्कार, मी केतकी जोशी। महाप्राईम टाईममध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। दिवाळी अवघ्या एका आठवड्यावर आली आहे आणि सगळीकडेच या प्रकाशाच्या उत्सवाची सगळेजण वाट पाहत आहेत, पण कोरोनाचं संकट अजून गेलेलं नाही, त्यामुळे यंदा अन्य सणांप्रमाणेच दिवाळीसुद्धा साधेपणानं साजरी करावी असं आवाहन राज्य सरकारनं केलं आहे आणि दिवाळीसाठी मार्गदर्शक सूचना राज्य सरकारनं जारी केल्या आहेत। त्यानुसार फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचं आवाहन सरकारनं केलं आहे। यंदा दिवाळीत फटाके फोडण्याऐवजी दिव्यांची आरास करा असं देखील आवाहन सरकारनं केलेलं आहे। तसंच दिवाळी पहाट कार्यक्रमांचं आयोजन यंदा करू नये असं आवाहन देखील केलं आहे। आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील हे आवाहन केलेलं आहे की यावेळेला फटाके फोडू नका, फटाकेमुक्त दिवाळी साजरी करा आणि यासाठी ते कॅबिनेटमध्ये हा प्रस्ताव देखील मांडणार आहेत। यावेळेला ऑनलाईन किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून दिवाळी पहाटचं कार्यक्रमांचं आयोजन करा असं देखील सरकारनं म्हटलेलं आहे। तर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याऐवजी आत्ता ज्याची सगळ्यात जास्त गरज आहे अशा रक्तदान आणि आरोग्य शिबिरांचं आयोजन करा असं आवाहन देखील सरकारनं केलेलं आहे। फटाकेमुक्त दिवाळी साजरी करावी असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलेलं आहे आणि न्यूज 18 लोकमतनं वारंवार ही मोहीम हाती घेतली होती आणि हे आवाहन केलं होतं की यंदाची दिवाळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणानं आणि मुख्य म्हणजे फटाकेमुक्त साजरी करावी असं आवाहन आम्ही वारंवार करत होतो आणि याच मोहिमेला आता आरोग्यमंत्र्यांनी देखील साथ दिलेली आहे आणि त्यामुळेच आता फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी देखील केलं आहे। राज्यामध्ये कदाचित फटाके बंदी सुद्धा जाहीर होऊ शकते अशा हालचाली सुरू झाल्यात। काय मार्गदर्शक सूचना गृह विभागाने जारी केल्या आहेत बघूयात। कोरोना संदर्भातल्या एसओपीचं पालन करावं, फटाके फोडणं टाळावं, त्याऐवजी फटाक्यांच्या ऐवजी दिव्यांची आरास करा। दिवाळी पहाट कार्यक्रमांचं आयोजन यंदा करता येणार नाही, तर ऑनलाईन किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून मात्र दिवाळी पहाटचं आयोजन करता येईल। यावेळेला सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करू नका, त्याऐवजी रक्तदान शिबिर आणि आरोग्य शिबिरांवर मात्र भर द्या। आणि मुख्य म्हणजे दिवाळी हा सण इतर जसे सण आपण आत्तापर्यंत साजरे केले तसं घरगुती पद्धतीनं साध्या स्वरूपात साजरा केला जावा असं देखील सरकारनं म्हटलंय। अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट येते आणि आता तर आपल्याकडे दिवाळी आहे। या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी आणि फटाकेमुक्त दिवाळी साजरी करावी असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलंय। थंडीचे दिवस हा तर असतोच विषय, परंतु हे जे काही वाढलेलं आहे यामुळे त्याची चर्चा मी आज सकाळी टास्क फोर्स जी केलेली आहे त्याची आणि डेथ ऑडिट कमिटीची बैठक घेतली, तज्ज्ञांची बैठक घेतली आणि आपल्या देशात आपल्या राज्यात कसं होईल या सगळ्या युरोपच्या पार्श्वभूमीवर त्याची चर्चा केली। तर जरूर त्या संदर्भात काही सतर्कता बाळगली पाहिजे। त्यातल्याच अनुषंगाने एक असा विषय आला की आता दिवाळी आहे, दिवाळीत सगळे लोक बाहेर पडतात, उत्सव असतो आणि म्हणून त्या अनुषंगाने काही फटाक्यांच्यामुळं अजून ॲडेड प्रॉब्लेम निर्माण होतील, कारण शेवटी ते फटाक्यांचा जो धूर आणि हा सगळा असतो हा काही फार वर जाऊ शकत नाही, तो आपल्या खऱ्या अर्थाने आपल्या श्वसन संस्थेला त्रासदायकच ठरू शकेल अशा स्वरूपाने आहे। म्हणून टास्क फोर्सचा आणि डेथ ऑडिट कमिटीचा एकत्रित म्हणणं होतं की कुठल्याही परिस्थितीत आपण यावेळी फटाके विरहित दिवाळी असायला हवी। तर फटाके फोडण्याबाबत अनेक विविध मतं असू शकतात, त्यामुळे फटाक्यांवर काही पर्याय वेगळा शोधता येतोय का याबाबत सुद्धा चर्चा केली जाईल असं देखील राजेश टोपे म्हणालेत। आपण जर का एन्व्हायरमेंट फ्रेंडली फटाके वापरले तर चालतील का, किंवा या स्वरूपाने काही विषय सुद्धा एखाद दोन मंत्री महोदय बोलतात, तर त्या अनुषंगाने जो काही असा निर्णयात्मक गोष्ट करायची असेल तर ती सुद्धा एक दोन चार दिवसात माननीय मुख्यमंत्री स्तरावर होईल, पण आज त्याच्या बाबतीत आव्हान करायचं एवढं तर नक्कीच निर्णय झालेला आहे। आणि मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी काय प्रतिक्रिया दिली यावर तेही ऐकूयात। याच्यावरती कुठलाही निर्णय घेण्यात ना आलेला आहे, पण आज मुंबई किंवा या देशात या एक मोठी समस्या आहे, याची गरजच आहे। एन्व्हायरमेंटला लक्षात घेऊन आपण बघा दिल्लीची काय परिस्थिती असते, दिवाळी गेली की 15-15 दिवस तिकडे सूर्य दिसत नाही, तशीच परिस्थिती आज मुंबईत होत चाललेली आहे। तर याच्यावरती पण लवकरात लवकर जे आहे शासन जे निर्णय घेणार।
आणि आता बातमी आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची. परतीच्या पावसानं पिचलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारनं दिवाळी आधी एक मोठी घोषणा केली आहे. दिवाळी आधी शेतकऱ्यांना सरकारनं मदत देण्याची घोषणा केली आहे. सोमवारपासून शेतकऱ्यांना मदतीचं वाटप केलं जाणार आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ही मोठी घोषणा केली आहे. त्याच वेळेला 1 डिसेंबरपासून कापूस खरेदी करण्याचा निर्णयसुद्धा घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 5,800 रुपये दरानं शेतकरी कापूस खरेदी कापूस केंद्रावर ही खरे कापूस आपला विकू शकतो. कृषीमंत्री दादा भुसे यांनी ही घोषणा केली आहे. राज्य निवडणूक आयोगाला आज पत्र दिलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील जनतेला दिलेला शब्द जो आहे, महाविकास आघाडीने दिलेला शब्द आहे शेतकऱ्यांना, की दिवाळीपूर्वी त्यांना मदत दिली जाईल. आणि आज मी इथे एवढंच सांगेल की दिवाळीपूर्वी शेतकऱ्याला ही मदत दिली जाईल. फार तर सोमवारपासून या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जिल्हाधिकाऱ्याकडे पैसे पाठवून त्यांच्या खात्यामध्ये पैसे वळते केले जातील आणि दिलेला शब्द हा पाळला जाईल. या ठिकाणी एवढं सांगतो. तर 1 डिसेंबरपासून राज्यातल्या कापूस खरेदीला सुरुवात होणार आहे अशी घोषणा कृषीमंत्री दादा भुसे यांनी केली आहे. 1 डिसेंबरपासून कापूस खरेदी करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. मी शेतकरी बांधवांना विनंती आवाहन करतो की 1 तारखेपासून खरेदी होणार आहे आणि म्हणून आपला कापूस आपल्याला जर योग्य दर मिळत नसेल तर शासनाच्या खरेदीमध्ये आपण त्या कापसाची विक्री करावी. पुढची बातमी बघूयात लोकल संदर्भातली आहे. लोकल सुरू करण्यासाठी आम्ही रेल्वेला पत्र लिहिलंय. आता त्यांनी तातडीनं निर्णय घ्यावा. श्रेय घ्यायचं असेल तर त्यांनी घ्यावं, पण सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्याची मागणी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. आपल्याला माहिती आहे सर्वसामान्यांसाठी अजूनही मुंबईत लोकल सुरू नाही आहे. महिला जाऊ शकतात, सर्वसामान्य नोकरदार महिला, मात्र अजूनही सर्वसामान्य प्रवाशांना लोकलमधून प्रवास करता येत नाही आहे आणि लवकरात लवकर लोकल सुरू कराव्यात अशी मागणी राज्य सरकारनं केली. आम्ही त्यांना शेड्यूल बनवून दिला, कुठल्या वेळेस कुठली रेल्वे कोणासाठी सोडावी, त्याचे 5 रंगाचे कसे असतील, त्यांना 5 द्यावं, तिकीट द्यावी, ऑनलाईन तिकीटची व्यवस्था करावी, हे सगळ्या गोष्टी आम्ही 2 पानी पत्र तयार करून त्यांना दिले. आणि त्यानंतर 4 दिवसांनी ते पत्र पाठवतात की इथे गर्दी झाल्यास ती गर्दी कशी कमी करता येईल, टाळता कशी येईल. आता हे काय प्रश्न झाले, त्यांना सुरू करायचं आहे पण त्यांना क्रेडिट घ्यायचं आहे. घ्या तुम्ही क्रेडिट, पण सामान्य लोकांच्या भावनांचा विचार करा आणि लवकरात लवकर सुरू करा, ही राज्य सरकारची भावना आहे. पुढची बातमी आहे नवी मुंबईमधली. नवी मुंबईमध्ये नवी मुंबई महापालिकेचा 8 कोटींचा उद्यान घोटाळा उघडकीला आलाय. या प्रकरणावरून महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी उपायुक्त मनोज महाले, सहाय्यक आयुक्त चंद्रकांत तायडे यांच्यासह 16 जणांना कारणे दाखवा नोटीस सुद्धा बजावली आहे. 3 दिवसांच्या आत महापालिकेनं या 16 जणांना स्पष्टीकरण देण्याची मुदत दिलेली आहे. 3 दिवसांमध्ये या घोटाळ्याबद्दल त्यांनी स्पष्टीकरण द्यायचं आहे, अन्यथा त्यांच्यावर कारवाईचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे. 8 कोटींचा हा उद्यान घोटाळा आहे आणि यामध्ये अतिरिक्त आयुक्त त्याचप्रमाणे सहाय्यक आयुक्त यांना सुद्धा नोटीस बजावण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 1 सहाय्यक उद्यान अधिकारी आणि सहाय्यक उद्यान अधीक्षक, 2 सहाय्यक उद्यान अधीक्षक यांचा देखील यात समावेश आहे. तर 9 उद्यान सहाय्यकांना सुद्धा नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे 2 ठेकेदार आहेत, एन के शाह आणि हिरावती एंटरप्राइजेस, या 2 ठेकेदारांना सुद्धा नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत. या 16 जणांना 3 दिवसात आपलं म्हणणं मांडण्याची संधी महापालिकेनं दिलेली आहे, अन्यथा कारवाई केली जाईल. कारणे दाखवा नोटीस ही देण्यात आलेली आहे. पुढची बातमी बघूयात. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला हात घालत आरक्षण गुणवत्ता बघूनच देणं योग्य असल्याचं म्हटलंय. सातारा नगरपालिकेत त्यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलंय. वेळ आली तर मराठा आरक्षणावर जाहीरपणे बोलेन, मी मराठा म्हणून स्वतःला कधी संबोधलं नाही, असं सांगत आरक्षणाच्या मुद्द्यावर रथी महारथींना साष्टांग नमस्कार करायला तयार असल्याचं त्यांनी म्हटलंय. वडीलधाऱ्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य का केलं नाही, असा सवाल करताना त्यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांवर निशाणा साधलाय. ज्या ज्या एवढ्या एवढ्या मोठ्या सगळ्या मराठा संघटना ज्या आहेत आता जे हे करतात त्यांना मी मागं सुद्धा त्यावेळेससुद्धा मी त्यांना सांगितलं, म्हणजे तुमचं उद्दिष्ट काय मला सांगा, म्हणजे इगो जर तुमचं जर हे असेल तर माफ करा, मी कधी इगो बाळगत नाही, मला काय त्याच्या मला याच्यातलं माफ करतो. पण मला एक समजतं,
न्याय जस सगळ्यांना मिळाला तसं मी मराठा म्हणून मी कधी मला संबोधलेलं नाही. तसं छत्रपती शिवाजी महाराजांनी ती त्यावेळेस कधी असं ते म्हणले सर्व धर्म समभाव त्याचंच. पुढची बातमी उघड. महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या राजीनाम्यासाठी भाजपनं आक्रमक भूमिका घेतली आहे. अमरावती जिल्ह्यातल्या तिवसामध्ये भाजपनं आंदोलन देखील केलं आहे. यशोमती ठाकूर यांचा राजीनामा घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. पोलीस मारहाण प्रकरणात यशोमती ठाकूर यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे, त्यामुळे यशोमती ठाकूर यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपनं केली. तुम्ही एखाद्या पोलिसाला मारता, ड्युटीवरच्या पोलिसाला मारता, तुमचे सहकारी मारतात, केस चालते आणि कोर्टामध्ये निर्णय लागतो, हायकोर्टामध्ये तुम्ही अपील करणार आहे म्हणून तुम्ही मंत्री म्हणून कंटिन्यू राहणार. पहिला राजीनामा द्या. पद्धत आहे अशी की पहिला राजीनामा द्यायचा असतो, कारण वरच्या कोर्टामध्ये केस गेल्यानंतर तुम्ही त्या साक्षीदारांवर दबाव निर्माण कराल तुमच्या मंत्रीपदामुळे, म्हणून तुम्ही राजीनामा द्या. नैतिक जबाबदारी आहे. नैतिकतेमध्ये सगळं विकून झालं, किती काळ सरकार आहे तोपर्यंत घ्या. चंद्रकांत दादांचं आंदोलन अतिशय केविलवाणी आंदोलन आहे. माझ्यावर जे गुन्हे आहेत ते राजकीय पोटाही त्या ठिकाणी लावलेले होते आहेत, आणि ज्या काही गोष्टी आहेत त्या दुनियाला पूर्ण स्पष्ट माहिती आहेत. काय 420 गुन्हा नाही आहे किंवा काय 307 किंवा 302 गुन्हा नाही आहेत, असे कितीतरी भाजपाचे लोक आहेत की जे ह्या गुन्ह्याचे आहेत आणि ते मोकळे फिरत आहेत. पहिले त्यांचे राजीनामे मागावे, केंद्रमंत्री जे आहेत अमित शहा यांचा राजीनामा मागावा, मग त्यांना अधिकार आहे, त्यांना नैतिक अधिकार नाही आहे. आणि हे नेमकं काय प्रकरण आहे त्यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. पोलिसाशी हुज्जत घातल्याप्रकरणी यशोमती ठाकूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस कॉन्स्टेबलवर हात उगारल्याचा देखील यशोमती ठाकूर यांच्यावर आरोप आहे. यशोमती ठाकूर यांना 8 जुन्या प्रकरणात 3 शिक्षा ठोठवण्यात आली होती. यशोमती ठाकूर यांच्या शिक्षेविरोधात त्यांनी नागपूर खंडपीठात धाव घेतली. नागपूर खंडपीठानं या शिक्षेला स्थगिती दिली. आणि यशोमती ठाकूर यांची जामिनावर सुटका करण्यात आली. भाजपकडून यशोमती ठाकूर यांच्या राजीनाम्याची सातत्यानं मागणी केली जाते. यासाठी अमरावतीत आंदोलन सुद्धा करण्यात आलंय. आणि यानंतर बघूयात पुढची बातमी. रिपब्लिक चॅनलचे संपादक अर्णव गोस्वामी यांची आजची रात्र देखील कोठडीतच जाणार आहे. अर्णव गोस्वामी यांच्या जामीन अर्जावरची सुनावणी आता उद्यावर ढकलण्यात आली आहे. उद्या दुपारी 3 अर्णव यांच्या जामीनावर सुनावणी होणार आहे. तक्रारदार आणि राज्य सरकारचं उत्तर आल्यानंतरच त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. ख्यातनाम वकील हरीश साळवे यांनी अर्णव यांची बाजू मांडली. यावेळी साळवेंनी जामीनासाठी जोरदार युक्तिवाद केला, मात्र केवळ तुमचं म्हणणं ऐकून निर्णय घेता येणार नाही असं कोर्टानं स्पष्ट केलंय. अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अर्णव गोस्वामींना रायगड पोलिसांनी अटक केली आहे. यानंतर अलिबाग कोर्टानं त्यांना 14 न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान अर्णव गोस्वामींच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव आणण्यासाठी विधिमंडळ समितीची बैठकही झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केल्यानं अर्णव गोस्वामींच्या विरोधात हक्कभंग प्रस्तावही दाखल करण्यात आलाय. आणि हक्कभंग प्रस्ताव म्हणजे नेमकं काय त्यावर एक नजर टाकूयात. लोकप्रतिनिधींचा अपमान केल्यास हक्कभंग प्रस्ताव लावण्यात येतो. हा प्रस्ताव सभागृहामध्ये मांडला जातो. यानंतर प्रस्ताव हक्कभंग समितीसमोर जातो. या समितीमध्ये सर्वपक्षीय नेत्यांचा समावेश असतो. विधानसभा अध्यक्षांकडून या सदस्यांची निवड केली जाते. सदनातील पक्षीय बलाबलानुसार या सदस्यांची संख्या ठरते. दरम्यान हक्कभंग प्रस्तावाबाबत शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते बघूयात. ह्या विधिमंडळानं अध्यक्ष म्हणून जर एखाद्या व्यक्तीच्या विरोधामध्ये हक्कभंगाची नोटीस त्याला जी दिली आहे त्याचं उत्तर जर मागितलं असेल किंवा त्याचं म्हणणं मांडण्याचं जर 7-7 नोटीस दिल्या अशा तोपर्यंत एक हक्कभंग होतो. म्हणून मी आज अध्यक्षांना विनंती केली की 7 नोटीस दिल्यानंतरसुद्धा अर्णव गोस्वामी ह्या ठिकाणी जर हजर राहिली नाही तर हा सुद्धा आपला हक्कभंग आहे, त्या विरोधामध्ये सुद्धा आपण हक्कभंग दाखल करावा अशी मी विनंती केलेली आहे.
तर ज्या प्रकरणी अर्णव गोस्वामी यांना अटक करण्यात आलेली आहे त्या अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण नेमकं काय आहे यावर नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. अन्वय नाईक हे कॉनकॉर्ड डिझाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक होते. त्यांनी 2018 आत्महत्या केली. अन्वय नाईक यांची आई कुमुद यांनी देखील आत्महत्या केली आणि या आत्महत्यांना अर्णव गोस्वामी जबाबदार असल्याची सुसाईड नोट तिथे सापडली होती. अर्णव यांनी जवळपास 5,40,00,000 रुपये थकवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. 2018 आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा अर्णव गोस्वामी यांच्या विरोधात दाखल करण्यात आला होता. 2019 या प्रकरणाची फाईल पोलिसांनी बंद केली होती. मात्र अन्वय नाईक यांच्या मुलीनं चौकशी करण्याची मागणी केली आणि त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सीआयडी चौकशीचे आदेश दिले. आता अर्णव गोस्वामी यांच्या जामिनावर उद्या दुपारी 3 सुनावणी होणार आहे. यानंतर आपण या बुलेटिनमध्ये इथे एक ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर बघूयात इतर काही घडामोडी. बातमी आहे एका सेलिब्रेशनची. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली दुबईमध्ये आणि दुबईमध्ये त्यांना आपला 32 वाढदिवस अगदी जोरदार साजरा केला आहे. आयपीएलचा 13 हंगाम सध्या UAE आहे आणि विराटनं पत्नी अनुष्का शर्मा आणि सहकाऱ्यांसोबत हा वाढदिवस साजरा केला आहे. रॉयल चॅलेंजर्सनं विराटचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला आहे. विराटच्या वाढदिवसाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. आणि आता फॅशन जगतात सध्या गाजणाऱ्या 2 बॉलिवूडमध्ये सातत्यानं वादाच्या केंद्रस्थानी असणाऱ्या मॉडेल पूनम पांडेच्या एका फोटोशूटमुळे पुन्हा तिच्या अडचणी वाढल्या आहेत. पूनम पांडेचा गोव्यातल्या बीचवरचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गोवा पोलिसांनी तिला अटक केली आहे. हा वादग्रस्त व्हिडिओ गोवा सरकारच्या पाटबंधारे खात्याच्या चापोली धरणावर शूट करण्यात आलाय. त्यामुळे विरोधकांनी त्याला तीव्र आक्षेप घेतला होता. सध्याच्या कोविडच्या काळात धरणावर जाण्यासाठी सामान्य माणसाला बंदी असताना अशा प्रकारच्या शूटिंगला परवानगी कशी दिली असा आक्षेप घेतला जातोय. शूटिंगची परवानगी देणाऱ्या संस्थेचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत अध्यक्ष असल्यानं त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी सुद्धा गोवा फॉरवर्ड पक्षानं केली आहे. तर दुसरीकडे मॉडेल मिलिंद सोमणनं वाढदिवसानिमित्त नुकतंच बीचवर न्यूड फोटोशूट केलंय आणि यावर नेटिझन्सनी त्याचं कौतुक भरभरून केलंय. मात्र दुसरीकडे पूनम पांडेला ट्रोल केलं जात आहे त्यामुळे आता नेटिझन्स दुटप्पी भूमिका घेत असल्याचंही बोललं जात आहे. आणि आता अगदी एक वेगळी बातमी आहे. दिवाळी सण आनंदाचा, रंगांचा, दिव्यांचा आणि तोंडात विरघळणाऱ्या स्वादिष्ट फराळाचा. दीपावलीनिमित्त माझा फराळ माझी खासियत ही खास स्पर्धा आम्ही News 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी घेऊन आलोय. स्वयंपाकघरात रमणाऱ्या प्रत्येकासाठी म्हणजे प्रत्येक स्त्री पुरुषासाठी ही स्पर्धा खुली असणार आहे हे या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य. करंजी, लाडू या पारंपरिक पदार्थांसोबतच तुमची खासियत असणारे खास पदार्थ तसंच काळाच्या ओघात विस्मृतीत गेलेल्या अनेक पक्वान्नांना आम्ही या निमित्तानं व्यासपीठ मिळवून देऊ. तुम्ही मेहनतीनं तयार केलेलं मिष्टान्न आमच्यापर्यंत पाठवा. तुमच्या कष्टाला आम्ही योग्य न्याय आणि त्याचा यथोचित सन्मान आम्ही करणार आहोत. महाराष्ट्राची समृद्ध खाद्य संस्कृती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या स्पर्धेत भरभरून सहभाग घ्या. तुमचा फराळ आमची पोचपावती. स्पर्धेचे प्रकार आपण बघूयात. लाडू पाहावा खाऊन, करंजी माझी चवीची, माझा फराळ माझी खासियत, तुमचा फराळ आमची पोचपावती. या स्पर्धेमध्ये नियम आणि अटी काय आहेत ते बघूयात. News 18 लोकमतच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी ही स्पर्धा खुली असणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही स्पर्धा निःशुल्क असणार आहे. कोणत्याही प्रकारचं शुल्क या स्पर्धेसाठी नसणार आहे. तेव्हा नक्की या स्पर्धेत सहभागी व्हा आणि तुमचं पाककौशल्य आमच्यापर्यंत पोहोचवा. आम्ही त्याचा यथोचित सन्मान करू. यानंतर या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त News 18 लोकमत.